नमस्कार मंडळी, मी कांचन नोमज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत मरळ माशाचा झणझणीत असा रस्सा. मरळ मासा हा नदीतला मासा आहे आणि खाण्यासाठी हा तितकाच टेस्टीही लागतो. काटेही कमी आहेत आणि शरीरासाठी ह्याचे खूप सारे फायदे पण आहेत. शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी काळ्या पाठीचा मरळ मासा घेतलेला आहे. हा साधारणतः 1 ते 1.5 किलो मरळ मासा आहे. तर हा मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर हा मासा मी मॅरिनेट करणार आहे. तर त्यामध्ये टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट, लिंबाचा रस, एक पूर्ण लिंबाचा रस मी इथे वापरला आहे कारण मासे पण माझे जास्त क्वांटिटीमध्ये आहेत. त्यात टाकत आहे हळद, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि हे फिश मी आता मॅरिनेट करणार आहे 10 ते 15 मिनिटांसाठी. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकतात. वाटण बनवण्यासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो. हे सगळं मी तव्यावर व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि मिक्सरला ग्राइंड करणार आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे. त्यात टाकत आहे कांदा आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. चला तर मंडळी, कांदा पण इथे चांगला फ्राय झाला आहे. त्यात टाकत आहे 1 चुटकी हिंग, अद्रक आणि लसूण, टोमॅटो, टोमॅटो पण थोडं शिजून घेणार आहोत. टोमॅटो पण इथे आपला चांगला शिजलेला आहे. ह्या साईडला ह्या टाकत आहे सुकं खोबरं. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना ते पण इथे यूज करू शकतात. आणि खोबरं टाकल्यानंतर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरं भाजून घेणार आहोत. आणि हा सगळा मसाला मिक्सरला टाकून ग्राइंड करून घ्यायचा आहे. कांदा खोबरं जे भाजून घेतलं होतं ना ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. त्यात टाकत आहे लाल मिरची पावडर, गरम मसाला. मसाला तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात. आणि हे वाटर मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. धनजिरे पावडर पण ऍड केलेली आहे 2 टेबलस्पून, कोथिंबीर. ज्यामध्ये आपण कांदा आणि खोबरं भाजलं होतं ना त्याच कढईमध्ये परत मी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये टाकत आहे आपलं वाटण जे आपण मिक्सरला ग्राइंड केलं होतं. आणि तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं फ्राय करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता जे वाटण आहे ना छान फ्राय झालेलं आहे. साईडने ऑइल पण सुटत आहे. आता ह्या साईडला ह्यामध्ये मी टाकणार आहे फिश जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते. फिश मसाल्यामध्ये थोडेसे फ्राय करणार आहोत. हा मासा शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि हलक्या हाताने ते हलवायचे आहे. मसाल्यामध्ये फिश इथे चांगले फ्राय करून घेतलेले आहे. आता ह्या टाकणार आहे पाणी. आणि 5 ते 7 मिनिटं आपण हे फिश शिजून घेणार आहोत.
त्यानुसार मीठ पण ॲड करायचं आहे। चला तर मंडळ झणझण तसं मरळ माशाचा रस्सा इथे खाण्यासाठी रेडी झालेला आहे। आपण हे काढून घेऊ येणार आहोत आणि याची प्लेटिंग करूयात। चला तर मंडळी मरळ माशाचा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतात। रेसिपी घरीच जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडत असेल लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमुस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।